नमस्कार मित्रांनो, उजला बडावसे चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं। तर आजच्या व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आजची व्हिडिओ कशावर होणार आहे। तर व्हिडिओ जास्त लांब न करता डायरेक्ट मुद्द्यावर येऊया। तर आपल्या महाराष्ट्र भागामध्ये जास्त करून 4 ते 5 ब्रीड जास्त करून पाळले जातात। त्याच्यामध्ये एक इंडियन रनर आहे, एक खाकी कॅम्पबल आहे, व्हाईट अमेरिकन पेकिन, मस्क्यूवी आणि चायनीज गूस। चायनीज गूसला राजवंश म्हणून आपल्या इथं ओळखलं जातं जास्त करून। तर ह्या 5 ब्रीड आपल्या इथं जास्त करून पाळल्या जातात। काही मांसासाठी पाळले जातात, मांस पेटण्यासाठी, काही अंडींसाठी पाळले जाते, तर काही रेस्टॉरंट फार्म हाऊसला शूसाठी गार्डन एरियामध्ये वगैरे पाळले जातात। तर जे आपण आजचा जो मुद्दा आहे तो इंडियन रनर, इंडियन रनर ज्याला आपल्या भागामध्ये साधे बदक किंवा गावरान बदक म्हणून ओळखलं जाते, तर ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल कसे ओळखावे, तर हे मेल फिमेल ओळखण्याच्या साधारणतः 3 पद्धती आहेत। एक कलर, त्यांचा बॉडी कलर, प्लस दुसरा म्हणजे पॉईंट आहे बॉडी स्ट्रक्चर कसं असतं मेलचं आणि फिमेलचं कसं असतं, हा तिसरा म्हणजे साऊंड, मेलचं साऊंड कसं असतं फिमेलचा साऊंड कसा असतो। तर ह्या 3 पद्धती आहेत। तर ह्या इंडियन रनरबरोबर तुम्ही अजून 2 ब्रीडही सेम तुम्ही बघू शकता, खाकी कॅम्पबेल झाली, व्हाईट अमेरिकन पेकिन झाली, ह्या 3 प्रकार सेम आहेत मेल फिमेल ओळखण्याचे। आणि मस्क्यूचे आणि चायनीज गूस, चायनीज गूस म्हणजे राजवंश, ह्यांचे जे प्रकार आहेत मेल फिमेल ओळखण्याचे ते थोडेसे डिफरंट आहेत। त्याच्यावरही आपण नंतर व्हिडिओ बनवूया। त्याही व्हिडिओ बघण्यासाठी कृपया करून चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर सुरुवात करूया मेल फिमेल ओळखायला। इंडियन रनरचे ब्रीड आहे, तुम्ही वरतीही पाहू शकता, माझ्या मागेही पाहू शकता, ही ब्रीड आहे। ह्या ब्रीडचे आपण मेल फिमेल कसे ओळखायचे ते आपण आज बघणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे पाहू शकता, हे जे वरती जे 3 आहेत ते मेल आहेत, 3 मेल आहेत आणि प्लस त्या खाली 3 फिमेल आहेत, यांना सेपरेट केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला डिफरन्स व्यवस्थित समजून हवा, ह्यासाठी वेगवेगळे केलेले त्यांना। तुम्ही मेल पाहू शकता, पहिला आपण कलरवर बोलू। जे मेल असतात त्यांचे कलर तुम्ही बघू शकता, हे फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी यांचे कलर जे असतात ते भरपूर कलर असतात यांना आणि रेखीव कलर असतात। हे पाहू शकता तुम्ही, 3 मेलचे कलर तुम्ही पाहू शकता। हे बघा, हे जे मेल असतात त्यांचे हे कलर आहेत आणि ह्याच्यावर जर फिमेलला जर कम्पेअर केलं तर हे पाहू शकता, हे फिमेलचे कलर आहेत। हे बघा, फिमेलला जास्त कलर येत नाहीत, क्वचित एक नाही तर 2 कलर असतात फिमेलला हार्डली। हे पाहू शकता, हे फिमेल आहेत। हे बघा, दुसरं म्हणजे बॉडी स्ट्रक्चर। आता बॉडी स्ट्रक्चर म्हणायचं सांगायचं तात्पर्य झालं तर मेलचे जे हेडची साईज असते, तुम्ही हेडची साईज बघा, डोळ्यापासून जे वरची आणि खालची साईज आहे ती थोडीशी मोठी असते। ते पाहू शकता, हे तिघांची तुम्ही साईज बघा, हेडचे हे थोडीशी उंच असतात म्हणजे मोठे हेड असतात त्यांचे, आणि फिमेलचे जे हेड असतात ते थोडेसे शॉर्ट असतात। ते पाहू शकता, शॉर्ट असतात आणि त्याच्यामध्ये प्लस एक पॉईंट यांची शेपूड बघा, जे मेलची शेपूड असते त्याला हाफ राऊंड असतो। बघा, ह्या मेलला पण आहे, हे बघा ह्या मेलला पण आहे। जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसतं व्हिडिओची थोडीशी क्वालिटी वाढवा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसून येईल। ह्या 3 मेलचे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। हे बघा, हा जो 3 पण मेल आहे बघा, ह्याच्या शेफ्टीला राऊंड आहे, जो मेल असतो त्या शेफ्टीला कंपल्सरी हाफ राऊंड असतोच, हे मेलला असतो। त्याचप्रकारे फिमेलला राऊंड नसतो, फिमेलची जी शेपूड असते ती प्लेन असते एकदम टोकदार। हे बघा, हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, हे बघा, हे बघा, हे फिमेलची शेपूड आहे, पूर्ण टोक असणार, ह्याला राऊंड वगैरे नसतो फिमेलला, फक्त मेललाच राऊंड येतो। हे पाहू शकता। आणि 3 म्हणजे अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे साऊंड। तुम्ही साऊंडवर परफेक्ट मेल आणि फिमेल हे ओळखू शकता। तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला मेलचा पहिल्यांदा तुम्हाला मेलचा मी साऊंड प्रॉपर ऐकवण्याचा प्रयत्न करतो। हा मेलचा साऊंड आहे, एकदम बारीक आणि चिरप चिरप असा आवाज येतो। हा मेलचा साऊंड आहे। आता आपण फिमेलचा साऊंड बघूया। फिमेलचा साऊंड मेलपेक्षा भरपूर मोठा असतो आणि कर्कश आवाज असतो।
ऐकलं? तर हा मेल आणि फिमेलमध्ये डिफरन्स आहे. फिमेलचा आवाज मोठा असतो आणि मेलचा आवाज बारीक असतो. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.